मी आता जे तूर पीक हे बघताय, तर हे जे तूर पीक आहे सोयाबीनमध्ये जे आपण आंतरपीक घेतो तूर, तर हे तुरीची जी व्हरायटी आहे ती आहे भवानी लाल तूर आहे। तर याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणचे जे शेतकरी आहेत गजानन भाऊ यांच्याकडून पूर्ण माहिती घेणार आहोत। तर नमस्कार, तुमचा परिचय नोवेल सीड्सला पूर्ण परिचय द्यावा आमच्या शेतकऱ्यांना आणि या तूरविषयी माहिती सांगावी। मला गेल्या वर्षीच्या तुरीपेक्षा हे भवानी तूर चांगली वाटते, म्हणजे उत्पन्नामध्ये बी आता का होईल, आता यावर्षी पेरली हे। माझं पूर्ण नाव आहे गजानन तुकाराम टाकसाळे। बरं, मग मी शेती करण्यापासून दरवर्षी तूर पेरतो। बरं, या सोयाबीन चार काकऱ्या एक काकरी तुरीची घेतो, पण दरवर्षीपेक्षा यावर्षी तुरीचं थोडं चांगलंसं वाटलं मला। धुई वगैरे कुठं काही नाही, आळी आट्या काही नाही। आणि ही तुम्ही सोयाबीन मध्ये आंतरपीक घेतलेलं आहे तुमचं, बरोबर? हा वान कोणता? ही भवानी पिऊ, भवानी नोवेल सीड जी लाल तूर आहे। लाल तूर, तर तुम्ही दरवर्षी जी तूर करता त्यामध्ये आणि ह्या वर्षी जी भवानी तूर केली नोवेल सीडची, त्यामध्ये काय फरक वाटतो? चांगला फरक आहे, चांगला अद्दल, म्हणजे लागवड पुन्हा शेंगाची शेंक्या सोली ही सगळी चांगल्या पद्धतीने आहे। नंतर कुठं वेल्टिंग मर्जी येते याच्या तूर मध्ये ती वाटते का? नाही नाही नाही, कुठंच काही नाही। किंवा फवारण्यामध्ये किंवा जो आळी येते याच्यामध्ये काही फरक? नाही नाही, काहीच नाही, आळी नाही, कुठं काही नाही। एकंदरीत समजा दरवर्षी जे तूर घेतात त्याच्या उत्पादनामध्ये आणि याच्यामध्ये किती फरक पडेल असं वाटते तुम्हाला? साधारण बराच फरक पडेल असं वाटते यावर्षी। हो, तर नक्की आता भवानी जी तूर आहे लाल तूर आपण जी देतोय नोवेल सीड्स तर्फे, तर ती तूर तुम्ही लावाल आणि इतर शेतकऱ्यांनाही काय सांगाल त्याबद्दल? चांगली आहे, मी स्वतः करून बघलेलं आहे, त्यानंतर तुम्ही पण करावं ही आमची इच्छा। आणि चांगली आहे, किंवा आपण आता केला आपला अनुभव आहे यावर्षी दरवर्षीपेक्षा, आणि भवानी तूर चांगली आहे कारण याची शेंगाची संख्या लागवड हे चांगल्या पद्धतीने आहे। बरं, हे पॅकेट तुम्ही कोणाकडून आणलं होतं? दरेकर साहेब साहेब। बरं, दरेकर सर ही याविषयी थोडंसं सांगतील नक्की आपल्याला। हो, काय वाटतं तुरीच्या या वाणाबद्दल? नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं नोवेल सीड्स या साहेबांच्या चॅनलमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये सरचे स्वागत आहे। लातूर जिल्हा तसा पाहिला तर मागच्या बरेच वर्षापासून तुरीसाठी ओळखला जायचा, खूप मोठ्या प्रमाणात तूर गुलबर्ग्याच्या पाठीनंतर कर्नाटकाच्या नंतर लातूरमधून मोठी तुरीचा पुरवठा लातूरमधून केला जायचा, पण कालांतराने खूप मोठ्या प्रमाणात विल्टिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा धुईचा जो प्रकार आपण म्हणतो तो त्याचा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला तूर हे पीक खूप पाठीमागे गेल्यासारखं वाटतं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये। मागचा 5-7 वर्षाचा जर आपण कार्यकाळ काढला तर विल्टिंगच्या ह्याच्यामध्ये तुरीचं प्रमाण खूप कमी झालं सर, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीला शेतकऱ्यांना सामना करावा लागला। दुईच्या ह्याच्यामध्ये तुरीचं फुलचं ड्रॉपिंग असेल किंवा विल्टिंगचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यावर्षीसुद्धा, तर मागच्या 3-4 वर्षापासून तर अशी परिस्थिती आहे की मागच्या ह्याच्यामध्ये जे हलक्या रानाच्या तुरी आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये विल्टिंगच्या प्रॉब्लेममुळे मरून गेल्या, फुलधारणा होत नाही। तर त्याच्यामध्ये आता मागच्या 4-5 वर्षापासून मी बघतो आहे काही ठराविक वाणं जी आहेत तर ते वाणं थोडेशी म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला सक्सेस होताना दिसत आहेत, आणि त्याच्यामध्ये नोवेल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जळगाव ह्या कंपनीचा हा जो वाण आहे हा वाण आपण मित्रांनो बघू शकता की बिलकुल असं म्हणजे लकडलेली आहे आणि जमिनीला टेकलेली आहे। हे लाल तूर आहे मित्रांनो, आणि लाल तूर ही आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालणारी तूर आहे। पांढरीमध्ये आली पण उमळा हा थांबत नव्हता, पण आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकता की पूर्ण जमिनीला झोकून घेतलेली आहे तुरीनं, हे असं पूर्ण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करा, हे पूर्ण अशा पद्धतीनं हे झालेली आहे। आणि ह्याच्यामध्ये मला असं दिसलं की बिलकुल एकही विल्टिंगचा प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये नाही आहे। थोडंसं कॅमेरा सगळीकडे फिरवा, पूर्ण तूर तुम्हाला जमिनीलगत झोपलेली दिसेल, म्हणजे तुरीच्या शेंगाने एवढं लखडलेलं आहे की खरोखरच हे वाण वाखरण्याजोगं आहे, शेतकऱ्याने करण्यायोग्य आहे असं मला वाटतं। ह्या व्हरायटीचं नाव आहे भवानी, नोवेल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड भवानी ही व्हरायटी आहे, आणि जरूर शेतकऱ्यांनी करावं असं मी नक्की सांगेन।
शेतकरी मित्रांनो, सोयाबीन नंतर जर मुख्य पीक असेल विदर्भ किंवा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा तर ते आहे तूर। आणि सोयाबीनमध्ये आंतरपीक तूर म्हणून घेतला जातं, तर त्यावेळेस प्रत्येकाला एक चांगला वाण हा निवडायचा असतो। तर त्या सर्चिंगमध्येच आपण गेल्या 2 वर्षापासून हा वाण देतो आहे आणि चालू वर्षी आपण एका प्लॉटवरच आलो आहोत, तर ते तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे। आवडला तर नक्की लावा, जर मिळत नसेल तर त्याची मागणी करा, नक्की तुम्हाला हे वाण आम्ही सगळीकडे अवेलेबल करून देऊ। त्यासाठी संपर्क तुम्ही नोवेल सीड्सला साधू शकता आणि जी माहिती आपल्याला शेतकऱ्यांनी दिली, तसे दरेकर साहेबांनी दिली, त्याबद्दल नोवेल सीड्सतर्फे धन्यवाद मानतो। धन्यवाद।